सांगली मिरज रस्त्यावर असलेल्या गोविंदराव मराठे औद्योगिक वसाहतीत ड्रेनेजचे सांडपाणी घुसल्याने नागरिकातून संताप व्यक्त होत आहे. सांगली मिरज रस्त्यावरच्या मराठे औद्योगिक वसाहतीत गॅस पाईपलाईनचे काम सुरू असताना ड्रेनेजचे चेंबर फोडले गेले, त्यामुळे सांडपाण्याचा निचरा होण्यात अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी सांडपाणी मराठे औद्योगिक वसाहतमध्ये घुसले आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नाही, तर नगरसेवकांनी देखील दुर्लक्ष केले आहे. महापालिका नागरिकांकडून कर घेते, पण सुविधा देण्यात हयगय करत असल्याचे सांगण्यात येते. संबंधित गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम करणाऱ्या ठेकेदार आणि मनपा अधिकारी यांच्यात काम कुणी करायचं, यामुळे गेले 3 महिने काम बंद असून नागरिकांच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही, असं नागरिकांनी सी न्यूजशी बोलताना सांगितले. की आमच्या गाव हॉटेलच्या पाठीमुळे ड्रेनेज आहे, तिथं इतकं सांडपाणी साठलेलं आहे ड्रेनेजचं आणि चोकअप झाले, गेले 3 महिने झाले, त्याच्याकडे कोणीही बघत नाही. जनतेचं आरोग्य सगळं धोक्यात आलेलं आहे. हे महानगरपालिकेला आम्ही इतके टॅक्स भरतो, ते पण कधी विचार करत नाही. आम्ही लेखी पण तक्रार केल्या, त्याची दखल घेतली जात नाही आहे.